नमस्कार, माझं महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. दरोडा चोरी करून लुटमार करणाऱ्या 11 जणांच्या टोळीला मुद्देमालासह अटक. नांदेड जिल्ह्यातील दरोडा टाकून चोरी करणे, मोबाईल लुटणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे करून मुद्देमाल लुटणाऱ्या 11 जणांच्या टोळीला इतवारा उपविभागीय पथकातील अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह अटक केली आहे. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक, अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, मान्य खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या आदेशाने रेकॉर्डवरील आरोपितांचा शोध घेऊन चेक करणे व संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याकरिता आदेशित केल्याप्रमाणे सुशील कुमार नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांच्या मार्गदर्शन व सूचनेवरून उपविभागीय इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार, पोलीस नायक अर्जुन मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत स्वामी, संतोष बेलुरोड, श्रीराम दासरे यांना दिनांक 21/5/2024 रोजी 1 वाजताच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन इतवारा परिसरात रेकॉर्डवरील आरोपी नागेश उर्फ लड्या व त्याचे 2 साथीदार सोबत फिरत आहेत अशी माहिती मिळाली. या माहितीप्रमाणे नागेश उर्फ लड्या व त्याचे 2 साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नागेश उर्फ लड्या, उत्तमराव लडे वय वर्ष 25, व्यवसाय बेकार, राहणार मेंढला खुर्द, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड, विशाल मधुकर डोलारकर वय वर्ष 27, व्यवसाय मजुरी, राहणार लंगडी गल्ली, अर्धापूर, जिल्हा नांदेड, गणेश मारुती घोरपडे वय वर्ष 22, व्यवसाय मजुरी, राहणार शिवाजीनगर पाटीजवळ, मालेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड असे सांगितले. त्यांना पोलीस स्टेशन इतवारा येथे आणून त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी व त्याच्या साथीदारांनी पोलीस स्टेशन अर्धापूर व बारड परिसरात गुन्हे केले असे सांगितले. वरील आरोपी व इतर साथीदारांकडून 44 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले 3 मोटरसायकल असा एकूण 10,61,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीने पोलीस स्टेशन नांदेड, ग्रामीण, भाग्यनगर, बारड व गंगाखेड, जिल्हा परभणी येथे गुन्हे केले असून पोलीस स्टेशन अर्धापूर गुन्हा रजिस्टर नंबर 222/24 कलम 394.34 बादवी हा याच आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. व इतर 5 आरोपींनी पोलीस स्टेशन बारड गुन्हा रजिस्टर नंबर 40/24 कलम 395.34 भादवी आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. 6 आरोपी पोलीस स्टेशन अर्धापूर व 5 पोलीस स्टेशन बारड असे एकूण 11 आरोपी त्यांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पोलीस स्टेशन अर्धापूर व पोलीस स्टेशन बारड हे करत आहेत. सदर कारवाई बाबत श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक, अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर व इतर वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभागीय इतवारा यांचे कौतुक केले आहे. आरोपी किती आहेत आणि रिकव्हरी काय काय? माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली जे रेकॉर्डवरील आरोपी आहेत, जे जेल रिलीज आहेत, त्यांची चेकिंग करण्याच्या सूचना सरांनी दिल्या होत्या. त्यानंतर आम्ही जो रेकॉर्डरचा आरोपी आहे लड्या याला आम्ही चेक केल्यानंतर त्याच्यासोबत आणखीन 2 संशयित इसम सापडले. त्यांच्याकडे काही मोबाईल सापडले ज्याबद्दल ते व्यवस्थित माहिती देऊ शकत नव्हते. अशा आरोपीकडून आम्ही अधिक विचारपूस केली असता साधारणतः 6-7 गुन्हे ओपन झालेले आहेत. याच्यामध्ये 44 मोबाईल, 3 गाड्या आणि 1 खंजर असा आम्ही रिकव्हर केलेला आहे. मुद्देमालची रिकव्हरी जी साधारणतः 10,61,000 मुद्देमाल आम्ही रिकव्हर केलेला आहे. याच्यामध्ये पोलीस स्टेशन बारड, अर्धापूर येथील दरोड्याचे गुन्हे, त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील दरोड्याचा एक गुन्हा, पोलीस स्टेशन अर्धापूर येथील 399 एक गुन्हा, नांदेड ग्रामीण, भाग्यनगर आणि शिवाजीनगर येथील मोबाईल चोरीचे असे 7 गुन्हे ओपन झालेले आहेत. आणि याच्यामध्ये दोन्ही प्रकरणामध्ये मिळून आमच्याकडे आता सध्या 11 आरोपी आहेत आणि 11 आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहेत. याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे. हे जे आरोपी आहेत त्यांचं वय लक्षात घेता हे नशापाणी करण्यासाठी हे चोरीचं काम करायचे का कशासाठी करायचे? यामधील 2 ते 3 आरोपी जे आहेत त्यांचं सेम बॅकग्राऊंड आहे, सेम रेकॉर्ड आहे, 395, 392 मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंगचे. या रेकॉर्डवरच्या आरोपीसोबत नवीन काही युवक जे आहेत ते जोडले गेले आणि त्यातून हा प्रकार त्यांनी रॉबरीचे केलेले आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.